नमस्कार, आज आपण मसालेभात करत आहोत. त्यासाठी आपण दालचिनी घेतली आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने दालचिनी बारीक करून घ्यायची आहे आणि थोडं गरम करून घ्यायची आहे, म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित पावडर होते. दालचिनी गरम झालेली आहे. आता आपण मिक्सरमधून पावडर करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. बासमती तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅसवरती 5 मिनिट तेल टाकून फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं जास्त देखील नाही करायचं आहे, त्यामुळे भात असा खुला खुला होण्यासाठी आज आपण वेगळ्या पद्धतीचा थोडा भात बनवत आहोत. 1 चमचा तेल, 2 पाणी, थोडंसंच पाणी वापरत आहोत आपण. अर्धाच भात कच्चा शिजून घेणार आहोत आपण, पूर्ण शिजवणार नाही. लिंबू, लिंबू टाकला आहे आपण. मीठ, बारीक गॅसवरती भात शिजून घ्यायचा आहे. तेलामध्ये काजू तळून घेऊया. तुम्ही बघू शकता भात झालेला आहे, अर्धा कच्चा आहे, अर्धा शिजलेला आहे. तेलामध्ये जिरे टाकून घेऊया आपण, बारीक चिरलेला कांदा, लवंग, वेलची, गाजर, सिमला मिरची, टोमॅटो, फ्लावर, बीन्स, ह्या भाज्या आपण 5 मिनिट शिजू देणार आहोत. इथेच तेलावरती आपण भाज्या शिजवून घेणार आहोत, कारण भाताला आता आपण पाणी वापरणार नाही आहोत, वापीवरतीच भात आपण शिजवणार आहोत. मीठ, भाज्यांना आत्ता मीठ टाकलं म्हणजे व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि शिजतातही पटकन भाज्या. तुम्ही बघू शकता भाज्या छान आपल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. दालचिनी पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट आहे. भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपण वाटाणे टाकून घेऊया. वाटाणे सगळ्यात शेवट का टाकली आहेत, कारण वाटाणे पटकन शिजले जातात, त्यासाठी वाटाणे
शिवट टाकले आहेत, गरम मसाला, दोन चमचे अदरक लसूण पेस्ट, दालचिनी पावडर, धना पावडर, हळद, दही, लाल तिखट, पाच मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. व्यवस्थित भाज्यांना मसाला लागायला हवा आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मसाला, सोयाबीन आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. तुम्ही बघू शकता सोयाबीन छान फ्राय झालेली आहे. आता आपण ते ह्या भाज्यामध्ये टाकून घेऊया. तसेच तळलेले काजूसुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता आपला भात खूप खुला खुला आहे. अजून भात व्यवस्थित शिजलेला नाही, अर्धा शिजलेला आहे. आता आपण भाताला पाणी वापरणार नाही आहोत, वाफेवरतीच भात होऊ देणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजी भात मिक्स करून घेऊया आपण. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. एक 10 मिनिट बारीक गॅसवरती वाफेवरती भात होऊ द्यायचा आहे. जास्त पाण्याचा वापर न करता बनवलेला हा भात तुम्ही एकदा नक्की करून बघा. 2-3 चमचे तूप, 1 केसर, 10 मिनिट वाफ आपण ठेवणार आहोत वाफेवरती शिजत भात. खुला खुला परफेक्ट भात तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित खुला खुला भात झालेला आहे, खूप छान. त्याबरोबरच आपण इथे सलाड देखील तयार केलेला आहे.
तुम्ही बघू शकता व्यवस्थित भात खुला खुला झालेला आहे। जर हा मसाले भात तुम्हाला आवडला आहे असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।